चांदूर बाजार मधील मध्यरात्री टंडन गृह उद्योग दुकानाला अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून आग ही शॉक सर्किटने लागल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. चांदूर बाजार मध्ये असलेल्या टंडन गृह उद्योग दुकानावर रात्री 2 सुमारास आग लागल्याचा बाजूच्या दुकानातील झोपलेल्या मुलाला आगीमधून येत असलेला ठसक्याचा वास येताच त्यांनी दुकानातून आग येत असल्याचा प्रकार दिसताच त्यांनी तात्काळ दुकान मालक यांना फोन करून त्यांना कळवण्यात आले. त्यांनी तात्काळ धाव घेऊन आपल्या दुकानाची अवस्था पाहिली असता त्यामधून पूर्ण माल व साहित्य जळून खाक होत असल्याचा प्रकार त्यांना दिसला. त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला असता चालक तिथे उपस्थित नसल्याने गाडी येण्यास विलंब झाला. काही वेळानंतर अग्निशमन घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण करण्यात आले. त्यामुळे बाजूच्या दुकानाला आस न लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण यामध्ये टंडन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राहिलेला माल व सर्व मशीन जळून खाक झाल्या. त्यामध्ये मिरची, हळद व मसाला बारीक करण्याच्या मशीन एकूण 12 लाख रुपयाचा मुद्देमाल होता. ते जळून खाक झाल्यामुळे टंडन गृह उद्योगचे मालक ओम प्रकाश यांच्यावर मोठ्या प्रमाणात संकट आले आहे. या सर्व घटनेची तहसीलदार व पोलीस ठाणेदार यांना माहिती देण्यात आली. सर्व घटनेची पाहणी करण्यासाठी ठाणेदार पोलीस यंत्रणा घटनास्थळी जाऊन पुढील पंचनामा करून पुढील तपास करत आहे. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.